नमस्कार शेतकर मित्रांनो, शेतकर राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाचक्रीवादळ जे आहे ते या वर्षीचे चौथे चक्रीवादळ आहे आणि याची तीव्रता मागील जे चक्रीवादळ होते क्यार चक्रीवादळ त्यापेक्षा याची तीव्रता जास्त प्रमाणात आहे आणि जास्त प्रमाणात असूनही हे गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आज रात्री किंवा उद्या पहाटेच्या सुमारास ही गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. मुख्यतः आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे आणि सुरक्षा दल देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शाळांना वगैरे सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, सविस्तर बघूया याचा परिणाम कोणत्या ठिकाणी होऊ शकतो व कुठे आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 48 तासामध्ये. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर सविस्तर बघूया. तर मित्रांनो, औरंगाबादपासून बघूया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सिल्लोड विरामगाव फेसावर हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तर या ठिकाणी बघू शकता 40 गाव, अंबाला, हांतूर, कन्नड आणि शिवगाव आणि या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल, परंतु या ठिकाणी थोडा जोर कमी आणि वाऱ्याचा वेग थोडा जास्त राहू शकतो आहे. तर इकडे बघू शकता औरंगाबाद, बिटकीन, निंबे, जळगाव तसे या ठिकाणी गंगापूर आणि धरण क्षेत्रामध्ये सर्वत्र आपल्याला मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. वैजापूरला हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील वैजापूरला. आणि जालनामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. जालनामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता जालना, तारगाव तसे या ठिकाणी रामशेवगाव, शेवटा, तानवाडी, पानवाडी, गोलापिंपरी, आंबड, ईश्वरनगर, पाचोड, काचोड हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो सर्वत्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी राहील. तर इकडे देऊळगाव राजाकडे थोडा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, देऊळगाव, माही, टेंभुर्णी, दिलेगवान, जाफराबाद या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि थोडा जोर या ठिकाणी वाढलेला दिसणार आहे आपल्याला. तर बीडकडे बघितलं असता बीडकडे देखील थोडा जोर वाढणार आहे. गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ तसेच या ठिकाणी आंबेजोगाई, दारूर, केसकळम या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाची हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. येळम, चौसाळा, पाटवदा, पाथरूड, बूम, तारखेड, मासा या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. बूम, तारखेड, मासाकडे तुरळक ठिकाणी झाला असता जोरदार स्वरूपात देखील होऊ शकतो. तर मित्रांनो, विजांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर उस्मानाबादमध्ये बघितलं असता उस्मानाबाद, खामगाव, बेलिमपेठ तसेच येडशी, तुळजापूर, भातगली या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. बार्शी, पानगाव, वैराग या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढणार आहे. लातूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता बोडका, घाटेगाव, भाडा, फोट, मुरुड तसेच या ठिकाणी औसा, किनीकोट, निलंगा, शिरोळ, अनंतपाल, लातूर रोड, रायनापूर हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो सर्वत्र आपल्याला हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा कमी राहील. अहमदपूर ते राणी, सावरगाव, परळी, गंगाखेड, सोनपेठ तसे या ठिकाणी पालम, पूर्णा आणि या ठिकाणी परभणी या सर्व भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा परभणी, पाथरी, माजलगाव या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तर इकडे बघूया नांदेड वाघाळामध्ये. नांदेड वाघाळामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता बासमत, पूर्णा, भोकर, पेटुमरी तसे या ठिकाणी कांदार, मुखेड, देगलूर, रुद्रूट, बांसवाडा, धर्माबाद, पेटुमरी, बायसना, भोकर, हिमायतनगर, उमरखेड हा जो सर्व भाग आहे सर्वत्र आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर मित्रांनो, इकडे बघूया आता हिंगोलीमध्ये वातावरण काही ठिकाणी कोरडे देखील बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहील. जिंतूर, सेलू, परतूरला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात देखील होऊ शकतोय. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया. विदर्भामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे. बघूया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊसची शक्यता आहे. तर गोंदियामध्ये बघितलं असतं या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. गोंदियाच्या सर्वच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, परंतु पावसाची शक्यता नाही. गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी आपल्याला सर्वत्र पाऊस उघडलेला दिसणार आहे. या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे बघायला मिळू शकते आणि देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, मूलचा, मोर्शी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील वातावरण पूर्णतः कोरडे बघायला मिळेल. चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूरच्या देखील सर्वच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल. यवतमाळच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी यवतमाळमध्ये बघू शकता पांढरकवडा तसे या ठिकाणी पतनबुरी, पेंडारी, परवा, गोमूत्री, दानोरा, कॅप, घाटंजी, करंजी, मोहाडा, रुई, जवई, आरणी, देहानी, माहूर हा जो सर्व भाग आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. यवतमाळ, बाबुळगाव, फुलेगाव तसेच इकडे कोल्हापूर, कलाम, लखेड,
दरवा नेर या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा वर्धाला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी आहे. वर्धामध्ये या ठिकाणी बघू शकता जामणी, बोरी, कोकाटे, तुळजापूर, बारबडी, तसे या ठिकाणी हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे, राळेगण, तसे या ठिकाणी देवळी, वर्धा, जामणी या सर्व परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील होऊ शकतो. अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीच्या जवळ सर्वच भागामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये पावसाचा जोर कमी राहील. अकोल्याला बघितलं असता अकोला मूर्तिजापूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. मूर्तिजापूर, मंगळूरपीर, तसेच या ठिकाणी दर्यापूर आणि अचलपूर, चिखलदारा या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. चिखलदाराकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आहे. तर इकडे अकोट तेलारा, तसे अकोला पातूर, मेहकर हा जो सर्व आसपासचा भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आणि इकडे बघितलं असता हिंगोलीमध्ये वातावरण वाशिम रिसोद लोणार या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर, चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, तसेच या ठिकाणी अजंता, मोहरा हा जो सर्व आसपासचा भाग आहे, सर्वत्र आपल्याला वादळी वारे असं तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात वाढू शकतो आहे. आणि या ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर जळगावमध्ये देखील आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. जळगाव, भुसावळ, चोपडा, तसे अमळनेर, एरंडोल, परोळा, चोप, पाचोरा या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित आहे. धुळ्यामध्ये बघितलं असता धुळे, साक्री, चिमटाणे, शिरपूर, शिंदखेडा हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो आसपासचा, सर्वत्र आपल्याला वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. नंदुरबारमध्ये बघितलं असता शहादा, तालुदा, खापर, तसेच या ठिकाणी बघू शकता नवापूर, सर्वत्र आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित आहे. या ठिकाणी पावसाचा जोर चांगल्याच प्रमाणात वाढणार आहे. आणि इकडे बघितलं असता नाशिकमध्ये बघूया नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे. सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, मनमाड हा जो सर्व येवला, निफाड, शिन्नर, नाशिक, सापुतारा हा जो सर्व भाग आहे, सर्वत्र आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तर काही ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आणि तुरळक ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील. आणि पावसाचा जोर वाढलेला सापुतारा, वणी, तसे या ठिकाणी बघू शकता सटाणा, देवळा, चांदवड या भागामध्ये थोडा जोर वाढलेला राहू शकतो आहे. तर मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी थोडा जोर कमी राहील पावसाचा. कोपरगाव इकडे अहमदनगरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील थोडा जोर कमी राहील, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी. कोपरगाव तसे या ठिकाणी बघू शकता हा सर्व भाग आहे. कोपरगाव, शिर्डी, जवळके, वाई, कलवड, फुलतांबा, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, आश्वी, नांदूर, शेंगोटे, तसेच या ठिकाणी वाई हा जो सर्व टाकळी भान, तसेच देवळाली, प्रवारा, राहुरी, वडोळा, भैरोबा, भानस, गोडेगाव, वांभुरी हा जो सर्व भाग आहे, सर्वत्र आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे. अहमदनगर, आळकोटी, मंचर आणि पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित आहे. जुन्नूर, मंचर या ठिकाणी आणि चाकणकडे मध्यम स्वरूपाचा राहील. पुणे, सासवड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित आहे. शिरोळा, राळेगण, दौंड आणि राहू, सासवड या ठिकाणी देखील थोडा पावसाचा जोर वाढू शकतो आहे. कर्जत, करमाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होईल. इंदापूर, अकलूज, कुरुडवाडी, तसे इकडे माहूल, इचलगाव, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. सांगोली, पिलीव, तसेच या ठिकाणी साताऱ्याकडे बघितलं असं सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. या ठिकाणी साताऱ्यामध्ये बघितलं असं सातारा, कोरेगाव, रहीमपूर, अणदा, वडूज, कुरोली हा जो सर्व भाग आहे, सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मायानी, विटा, तासगाव, कुची, सांगली या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा, सांगलीकडे थोडा जोर कमी राहील. सांगली, इस्लामपूर, कोंडाली, कोल्हापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आहे. तर या ठिकाणी पोंडा, कुणकेश्वर, राजापूर, रत्नागिरी, साखरपा, मगजान या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये बघितलं असता सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंडा या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल. रत्नागिरीला देखील तुरळक पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. मगजान, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. प्रतापगड, गोरेगाव, दिवे, तसेच या ठिकाणी दिवेगर, रोहालावासा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित आहे. आणि अलिबाग, पेन, खोपोली, कासमात या भागापासून आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आणि वादळी वाऱ्याचा वेग देखील वाढलेला दिसू शकतो आहे. विजांच्या गडगडाटासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नेरळ या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर चांगल्याच प्रमाणात वाढणार आहे. शहापूर, वसई विरार, पालघर, वाडा, इगतपुरी, त्र्यंबक, जव्हार, कोंडाली, डहाणू हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो, या ठिकाणी मुसळधार पाऊस
तसंच काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. अतिवृष्टी तुरळक ठिकाणी देखील बघायला मिळू शकते आणि वादळी वाऱ्याचा वेग मात्र जास्त राहणार आहे. 70 ते 80 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग बघायला मिळू शकतो. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्तच प्रमाणात वाढणार आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.